रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी घरात आल्यापासून श्वेताचे एकापाठोपाठ एक असे कटकारस्थानी चालूच असतात तर कार्तिकीचा काम करतानाचा फोटो व्हायरल करून सोशल मीडियाला बोलवावून श्वेताने सौंदर्याचे नाव कमी केलेले असते तर कार्तिकीला सोप्यावर बसताना हकलून देणे तर फोन करून घरातील बातम्या इकडे तिकडे लिकेज करणे हे श्वेताचे सगळे कारणामे सौंदर्याच्या लक्षात येते त्यातच कार्तिकी सौंदर्याला ती ही श्वेताची बहीण आहे का आणि तिचे बाबा कोण आहेत हे प्रश्न विचारत असते कार्तिकी जेव्हा हे प्रश्न विचारते तेव्हा श्वेता कार्तिकीचे ते, ते बोलणे ऐकते तर सौंदर्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता श्वेताचे कटकारस्थाने बंद करून कायमचाच बंदोबस्त करावा लागणार असल्याचे सौंदर्याच्या लक्षात येते तेव्हा दीपाची भेट घेऊन घरचा भेदी दुसरा तिसरा कुणीच नसून ती श्वेताच असल्याचे सौंदर्या दीपाला सांगते आणि सावध राहायला बोलते तर श्वेता ही कार्तिकीला दीपातीची सावत्र बहीण असल्याचे सांगते तेव्हा कार्तिकीला वाईट वाटते तर कार्तिकीला श्वेताने सत्य सांगितल्याचे सौंदर्याला समजताच सौंदर्याचा रागाचा संयम तुटून सौंदर्या श्वेताला बोलावते तेव्हा सौंदर्या श्वेताला तिचा आता घडा भरला असल्याचे बोलून सौंदर्या श्वेताला कॉमन सेन्स नसणारी बी बोलून दीपा ही सावत्र नाही तर तीच या घरातली सावत्र असल्याचे सांगते तेव्हा सौंदर्या श्वेताचा पुन्हा एकदा हात पिरगळवत तिचे ते ती कारस्थाने जर बंद झाले नाही तर तिला त्या घरातून कायमचा टच्चू मिळणार असल्याचे सांगते आणि तो दिवस सौंदर्याने ठरवला असल्याचे सांगून सौंदर्या श्वेताला हकलण्याचा त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असल्याचे श्वेताला सांगते सांगते तेव्हा आता तो कोणता दिवस असणार हे श्वेताच्या लक्षात येते आणि श्वेताची घाबरगुंडी उडते तेव्हा सौंदर्याने श्वेताचे तोंड बंद करून श्वेताला मुसके घालून नाग्या ठेचल्या आहेत तर आता सौंदर्या श्वेताला घराबाहेर कधी काढणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा